धक्कादायक बातमी. घेरडी नराळे रस्ता झाला मातीमोल, झोपलेल्या प्रशासकीय यंत्रणेसाठी कधी होणार सूर्योदय. शीर्षक ऐकून नवल वाटावे असे काहीच नाही. सांगोला तालुक्यातील रस्ते खड्ड्यांचे किंबहुना मृत्यूमार्ग आहेत. घेरडी नराळे रस्ता तर मातीत एकजीव झाला आहे. अच्छेदिन आणणारे नेते गप्प कसे? ग्रामीण भागातील रस्त्यांना कधी अच्छेदिन येतील याची प्रतीक्षा जनता करत आहेत. ज्या वाहनधारकांनी घेरडी पारे नराळे मार्गाने प्रवास केला त्यांना वरील शीर्षकाचा वास्तविक अनुभव आला असेल. गेल्या अनेक वर्षापूर्वी मुर्मीकरण करण्यात आले होते, त्यामुळे त्या रस्त्याने वाहतूक वाढली होती. पेट्रोल डिझेल इंधनची बचत करण्यासाठी 2 व 4 चाकी गाड्या या मार्गाने धावू लागल्या होत्या. जत तालुक्यातील एळाविकडे जाण्यासाठी कमी अंतराचा पडतो, प्रवाशांसाठी तो रस्ता सुलभ आहे. पण या रस्त्यावर ओव्हरलोड रेतीचे ट्रक मोठ्या प्रमाणात जात असल्याने मातीमोल हा रस्ता मिसळला आहे. या रस्त्याची ऐशी तैशी झाली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. संपूर्ण रस्ता मातीत मिसळून गेलेला आहे. 2 चाकी गाड्या या रस्त्यावरून क्वचितच धावताना दिसतात. विशेषतः पारे एळवी हविसेवाडी वाघमोडे वस्ती नराळे गावाला जोडणारा हा रस्ता अजूनही डांबरीकरणाची प्रतीक्षा करत आहे. खडीकरण झालेला रस्ता पूर्णतः उखडला आहे. काही जागची खडी कुठे गेली याचा शोध घ्यावा लागतो. रस्ता रेतीमय झाला. या मार्गाने जाण्यासाठी पर्याय नाही. ज्यांना खड्ड्यातून वाहन चालवण्याची हौस आहे असेच व्यक्ती या मार्गाने ये जा करतात. नवीन व्यक्ती एखादा घेरडी ते नराळे याच मार्गावरून वाहनाने प्रवास केला तर दुसऱ्यांदा जाण्यासाठी नक्कीच तयार होणार नाही अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.